नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस ऐकूम आहेत तुम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा न्यूज पुढे आली गरज पडल्यास राजघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू करू छत्रपती संभाजीराजांचं मोठं विधान ही न्यूज आली बघा न्यूज एटीन लोकमत यांच्यामार्फत आली आज तारीख आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार वीस आजच्या दिवशी ही न्यूज आली तर गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू करू छत्रपती संभाजीराजांचं मोठं विधान तर न्यूज काय पुन्हा एकदा पाहू तर बघा पंढरपूर तारीख अठरा ऑक्टोबरदानवीस मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर समाजाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आरक्षणचा विषय हा मुख्यतः राज्य सरकारचा आहे सेंटेन्स लक्षात ठेवा आरक्षणचा विषय हा मुख्यतः राज्य सरकारचा आहे मात्र यामध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन घटना देखील बदलण्याचा इशारा भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे म्हणजे यांनी जी सेंटेन्स वापरलं आहे बघा हे राज्यघटनेमध्ये जे आरक्षणचा विषय बघा त्या संदर्भात हे विधान आहे नंतर त्यांच्या वक्त्यामुळं वाद पेटण्याची चिन्ह आहे त्यानंतर बघा भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी पंढरपूरच्या महापुराची पाहणी केली यावेळी पत्रकारशी बोलत असताना मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका मांडली आपण ई सी बी सी कायदा तयार केला आहे ओके याच्या आधी तुम्हाला सर्वांना माहिती मित्रांनो केंद्र सरकार आहे बघा याच्यामध्ये आरक्षणाचे जे टप्पे केले आहेत किंवा प्रकार केले आहेत बघा एकच आहे एक एस सी एस टी त्यानंतर ओबीसी आणि नंतर आता का शेवटचं डब्ल्यू एस म्हणजे याच्यामध्ये केले आहे ई e सी बी सी हा प्रवर्ग केंद्रामध्ये नाही हा प्रवर्ग फक्त महाराष्ट्र दृष्टी महाराष्ट्रामध्येच आहे फक्त आणि ई सी बी सी e म्हणजे दुसरे शब्द सोप्या शब्दांनी वापरलं जातं ओबीसी म्हणून ओके त्याच्यामुळे यासाठी जर केंद्र सरकारची जर गरज पडली समजा एखादा का कायदा करण्यासाठी किंवा घटना तयार करण्यासाठी शब्द त्यांनी कायद्यासाठी घटना हा शब्द वापरला आहे कायदा करण्यासाठी जर केंद्र सरकारची मदत पडली तर तेसुद्धा आपण करण्याची भूमिका छत्रपती संभाजीराजे वक्तव्य व्यक्त केलेलं आहे ओके okay, आपण पुन्हा एकदा सेंटेन्स कडू आपण ई सी बी सी कायदा तयार केला आहे मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला मागास असल्याची मान्यता सुद्धा दिली आहे हायकोर्टाने या कायद्याला मान्यता दिली त्यामुळं राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की जर राज्य सरकारकडून काही घडले नाही तर केंद्र सरकारकडून जर राज्यघटना बदलून काही निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल तर त्यासाठी माझा अभ्यास सुरू आहे असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले तसंच लवकरच राज्यातील सर्व पक्षीय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले राज्य सरकारने केलेल्या कायद्याला न्यायालयाची स्थगिती दिली आहे ही नऊ सप्टेंबरला स्थगिती दिली होती ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने जोर लावा आम्ही तो सर्वपुरी त्यांना मदत करू असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले तर बघा स्थगित त्याच्यानंतर पहिली सुनावणी बघा सत्तावीस ऑक्टोबरला आत्ता म्हणजे दहा दिवसानंतर होणार आहे ओके राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत द्यावी मी छत्रपती या नात्याने रहितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधणार आहे मात्र मदत मिळाली पाहिजे असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले आरक्षणाचा विषय दोन्ही छत्रपतींनी केंद्राकडून सोडून घ्यावा असा सल्ला राष्ट्रपतीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे दिला होता याविषयी बोलण्याचे मात्र संभाजीराजे यांनी टाळले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे एम पी सीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता एम पी सीची परीक्षा जर घडली तर परीक्षा केंद्राची तोडफोड पर करू असा इशारा देखील सम छत्रपती संभाजीराजे दिला होता कोरोनाच्या परिस्थिती आणि मराठा समाज आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने एम पी सीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे ओके तर तुम्हाला समजलं असेल जी न्यूज आहे बघा ही कशाशी संदर्भात आहे ही राज्यघटना जे आरक्षण विषय बघा त्याच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी वापरला आहे तर जर पूर्ण राज्यघटना जर आला विषय भविष्यात कधी पण येऊ शकते याच्यावर बरेच व्हिडिओ यूट्यूबला लावले बले तर राज्यघटना बदलण्यासाठी पूर्ण तर त्यासाठी तुम्हाला टू थर्ड मेजॉरिटीने जे बिल आहे बघा ते संसदेमध्ये पास करणं गरजेचं आहे त्यानंतर फिफ्टी प्लस राज्यांची त्यासाठी मान्यता आहे पण ते असं डिक्लेरेशन नाही केलं स आपले म्हणतो ना भारतीय संविधानामध्ये असं पूर्ण डिटेलमध्ये लिहिलं नाही की त्यासाठी ही प्रोसिजर आहे टू थर्ड मेजॉरिटी प्लस फिफ्टी प्लस जे राज्यांची मान्यता आहे बघा त्यासाठी जे दिले आहेत बघा काय बदलू शकता तुम्ही जर लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये भरपूर माहिती भेटेल तुम्हाला की आ, आर्टिकल तीनशे नंतर जे तीन प्रकारचे आपण गाठनादृष्टी करू शकतो बघा त्याच्यामध्ये ते त्यांनी चार्ट दिलेले आहेत बघा ओके त्यानुसार तुम्ही ते, ते चेंजेस करू शकता तर संविधान बदलण्याची जर गरज पडली तर फिफ्टी प्लस राज्यांची मान्यता लागू शकते संसदेमध्ये बहुमत पाहिजे जे, जे उपस्थित सदस्य आहे त्यांच्या टू थर्ड मेजॉरिटीने पास होणं गरजेचं आहे ओके यासाठी या आपण बघा अमेंड म्हणजे संपूर्ण संविधान बदलण्यासाठी काय प्रोसिजर असू शकते यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ आणू जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजा आज आपण फक्त या न्यूजकडे फोकस जास्त केला आहे मित्रांनो तुम्हाला ही न्यूज कशी वाटली कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सांग नक्की सबस्क्राईब करा भेटून व्हिडिओ मित्र सर्वांना जय हिंद